ताई अमित शहानी विषय उद्धव ठाकरेंनी आमचा केला अमित शाह हे मला वाटते त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार झालाय की काय. अमित शाह आणि संपूर्ण भाजपाने महाराष्ट्राचा विश्वासघात केला. ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचं नाव सांगून सांगून मत घेतली, ज्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय म्हणजे श्वास आहे, त्या छत्रपती शिवरायांचा अवमान 10 वेळा भाजपकडून झाला. कधी शिवरायांचा पुतळा पडला, कधी शिवरायांच्या पायाशी खोटी शपथ घेतली, तर कधी शिवरायांच्या अरबी स्मारकाचा पत्ताच नाहीये. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचा विश्वासघात केलाय ते आधी बघावं आणि मग आमच्याशी बोलावं. मित्रपक्ष असणारे शरद पवार आहेत, त्यांच्यावरती सभापतींनी खालच्या दर्जाची टीका केली, त्यांच्या बँकेवरून बोलले, परत दिलगिरी व्यक्त केली. अजित पवारांनी त्याला फोन करून म्हटलं तुमच्याकडे अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही. याच्यावर मी आधी प्रतिक्रिया दिली आणि आताही दिली. महाराष्ट्राचं एक अत्यंत सुसंस्कृत राजकारण त्याची पातळी घसरवण्याला कारण देवेंद्रजी आहे. सदाभाऊ खोत असतील किंवा निलेश राणे असेल किंवा अजून कुणी भाजपची ही पिलावळ असेल, हे सगळे कळसूत्री बाहुले आहेत. पण या कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार आहेत ते देवेंद्र फडणवीसजी, जे जाणीवपूर्वक ही अशी एक बार्किंग स्क्वॉड पाळून आहेत, ज्या बार्किंग स्क्वॉड मधले एक एक माणूस बोलत राहतो. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सुजाण जनता ही खालावलेली राजकारणाची पातळी सुधारण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला निश्चितपणे चांगला वेळ. राणे म्हणतायत की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही मशिदीवरचे भोंगे उतरणार. नाही, यांना त्याच्याशिवाय बोलतच येत नाही. म्हणजे जिथे आम्ही असं सांगत आहोत की सत्ता आल्यानंतर आम्ही वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव खाली आणणार आहोत, तिथे हे जीवनावश्यक वस्तूंबद्दल बोलत नाहीत, वाढत्या महागाई बद्दल बोलत नाहीत, वाढत्या बेरोजगारीचा दर आम्ही खाली आणू त्यावर बोलत नाहीत. यांना फक्त भोंगे, जात, धर्म हेच राजकारण करावं लागतं, कारण यांच्याकडे बोलण्यासारखे कुठलेही विकासाचे मुद्दे नाही. आहोत महाविकास महायुतीमध्ये अशा पद्धतीनं एकीकडं भोंगे उतरवण्याचं काम केलं जात आहे, दुसरीकडं आम्ही सेक्युलर आहे असं बोललं जात आहे, काय समजायचं नक्की? नाही, अजितदादा स्वतःही खूप अस्वस्थ असतील, घुसमट होत असेल. ज्या पद्धतीने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे हे सगळं बघता मला निश्चितपणे आता भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये जे एक पार्टी वाईज डिफरन्स असं जे चाललेलं चित्र आहे ते चित्र खूप बोलकं आहे. मुळात विचार कुणी सोडला, भाजपाने सोडला आणि भाजपाने सेक्युलरिझम घेतला का, याचं उत्तर त्याने. दहा वर्षात अमित शहा असे म्हणतायत निधी महाराष्ट्रासाठी दिला आहे. महाराष्ट्रासाठी पैसे किती दिले हे अमित शहांनाच माहिती. निश्चितपणे महाराष्ट्रातल्या 40 गद्दारांना पळून जाण्यासाठी खोक्या खोक्यांनी त्यांनी पैसे दिले असतील. पण जर महाराष्ट्रात जर एवढा निधी खर्च केला असता तर महाराष्ट्रातल्या लेकी बालिका तुमच्या 1500 वर का अवलंबून राहावं लागलं असतं? का तुम्हाला 1500 द्यावे लागतात? तुम्हाला 1500 द्यावे लागतात याचा स्पष्ट अर्थ असा आहे की महाराष्ट्रात विकास झाले.